फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय चक्क काट्यांवर झोपले ते इतके शांत? नाही नाही, कुणा सामान्य माणसाचं काम नाहीये हे, कुणीतरी सिद्ध पुरुष असणार. ए तेल्या, आम्ही सिद्ध पुरुष असू नाही तर आणखी कोणी? तुला काय करायचंय? महाराज, 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 आपण महान आहात. आपलं दर्शन झालं, मी धन्य झालो. महाराज, मी धन्य झालो. महाराज, महाराज, मला एक संधी द्यावं तुमची सेवा करण्याची. आमची सेवा करायची आहे? तिकडे प्रपंच मांडलाय, तो कोण करणार? तुझे वर गेलेले पितर उतरणार त्यासाठी? चल जा परत घरी. नाही महाराज, आता माझं प्रपंचात मन रमत नाही. का? बुडाला चटके बसायला लागले का? डोक्यावरची जबाबदारी टाकून पळतोस? लाजरे वाटत? रिजा परत. आमच्या नादी लागशील तर भिकारी होशील. चालेल महाराज, तेही चालेल, पण आता दूर लोटू नका. हे असं आमच्या समोर रडून भेकून तुम्हाला हवं तेच आमच्याकडून करून घेता? आम्ही काही तुमचं देणेकरी लागतो काय? वेळ झाली की आम्ही तुला बोलवून घेऊ. चल जा परत. पण कधी महाराज? अरे आयुष्यात कुठली वेळ कधी येते हे आधी सांगता येतं का? आम्ही तुला भेटणार आहोत हे तुला आधी कळलं होतं? जा आता. हे बसप्पा, गधड्या झोपलायस काय? चल उठ, आमच्या बरोबर यायचं होतं ना तुला. योग्य वेळ येताच बोलावून घेऊ असं म्हटलं होतं आम्ही. ती वेळ आलीये. आणि कुठे जायचं? किती वेळ लागणार? परत कधी यायचं? जायलाच पाहिजे का? असल्या शंका मनात येणार असतील तर येऊच नकोस. कळलं? एकीकडे बायको मुलं, दुसरीकडे महाराज. काय कर, स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर या क्षणी संसाराचा मोह सोडावाच लागेल. गुरुची ओळख तर पटले, आता गुरु माऊले दाखवतील त्या वाटेवरून चालायला लागेल.